नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। गेल्या 23 वर्षांपासून येवला तालुक्यात कोटमगाव इथं शेतकरी शेवग्याचं पीक घेत आहेत। शेतकरी लाखोचं उत्पन्न देखील याद्वारे घेत आहेत। शेवगा लागवडीच्या यशस्वी प्रयोगाबद्दल इतर शेतकऱ्यांना देखील माहिती पुरवली जाते। येवला तालुक्यात कोटमगाव इथं नितीन कोटमे हा या शेतकरी गेल्या 23 वर्षापासून शेवग्याचं पीक घेत असून याद्वारे तो लाखोचं उत्पन्न दरवर्षी मिळवतोय। शेतकऱ्याने आपल्या 3.5 एकर क्षेत्रात शेवग्याची लागवड केली। 2000 साली ही लागवड करण्यात आली होती। त्यानंतर त्यानं मोठ्या कष्टानं आपल्या शेवग्याची बाग टिकवली। दरवर्षी शेतकऱ्याला 40,000 रुपये उत्पादन खर्च येत असल्यानं त्यातून त्याला लाखोंचं उत्पन्न मिळत आहे। बाजारात 30 ते 40 रुपये भाव शेवग्याला मिळत असल्यानं यावर्षी भरघोस उत्पन्न या शेतकऱ्याला मिळणार असून योग्य पाण्याचं नियोजन, औषधाचा वापर न करता शेतकऱ्यांना शेवग्याची बाग फुलवली आहे। या शेतकऱ्याकडे शेवग्याची बाग बघायला आलेल्या सर्व शेतकऱ्यांना लागवडीबाबत पुरेपूर माहिती हे शेतकरी देत आहेत। माझं 15 एकर क्षेत्र आहे, त्यामध्ये मी 3.5 एकर शेवगा केलेला आहे। शेवगा मी हा 2000 साली केलेला होता आणि आजपर्यंत पण आहे तो। त्या शेवगा शेतीमध्ये 23 वर्षात मला बराचसा अनुभव आलेला आहे, कारण सुरुवातीला भरपूर अशा अडचणी पण आलेल्या होत्या। शेवग्याला बा औषध कोणतं मारायचं कोणतं नाही, शेवगा हा रासायनिक करायचा का जैविक करायचा का सेंद्रिय करायचं, तर आपण सगळ्यांची जोड धरून हा शेवगा शेती करतो आहे। तर आज आपला जवळजवळ 23 वर्ष आपण त्याच्यात काम करतो, तर बऱ्याच मित्रांना आपण मार्गदर्शन पण करतो आहे शेवगा शेतीचं। आणि आपल्या शेवगा शेतीमध्ये आपल्याला 3-3.5 एकर चांगल्या प्रकारे असं उत्पन्न मिळतं आहे। इतर मालाच्या तुलनेत विचार केला तर शेवगा शेती निश्चित परवडते, कमी पाणी लागतं। त्याकरता आम्हाला सुरुवातीला पाण्याची अडचण येत होता, असं आपलं दुष्काळी भाग यावला तालुका म्हटलं की, तर आम्ही 1 एकर शेततळं करून घेतले 2016 साली। म्हणजे त्याचा फायदा आपल्याला काय झाला, ज्यावेळेस लागलं त्यावेळेस आपण तळ्यातलं पाणी वापरून शेवगा शेती आपली निश्चित येऊ शकते। आणि सध्या आपल्याला बाजार मिळतो 40 रुपये किलो, तर मध्यंतरी थोडे बाजार कमी होते, 20 रुपये किलो, 30 रुपये किलो, 25 रुपये अशी रेंज होती। तर आपला हा शेवगा 6 महिन्यापासून चालू झालेला आहे आणि चालू झाल्यानंतर 6 महिने शेवगा चालतो, तर अजून पण आपला शेवगा 1 महिना चालत आणि चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न मिळणार आहे। बऱ्याच मित्रांनी शेवगा शेती वाढले त्यांना पण चांगलं किती खर्च आला, किती खर्च आला मला या शेवगा शेतीत 3.5 एकर जवळजवळ 40,000 रुपयापर्यंत खर्च आलेला आहे। कारण सुरुवातीला मी ड्रिप केलं तर ड्रिपचा खर्च दुसऱ्या वर्षी काही येत नाही, कारण एकदा शेवगा लावल्यानंतर 7 ते 8 वर्ष चालतो, त्यामुळे पुढचा नंतर पुढच्या वर्षी खर्च कमी होऊन जातो। आणि सुरुवातीला आपण मल्चिंगचा वापर केलेला होता तणाच्या बंदोबस्ताकरता, म्हणजे झाडं पण चांगले जोमदार वाढून जातात। फायदा किती होता आणि खर्च वाजत जाता, कमीत कमी 1,20,000 आसपास आपल्याला दरवर्षी असे पैसे राहून जाते, कधी जास्त पण राहतं कधी कमी पण राहतं, थोडी चढ उतार ही बाजाराची चालू असते। अशा निश्चित त्यांना 2 पैसे मिळतील